चहा पानापर्यंत न्यूझीलंडचे 7 फलंदाज तंबूत परतलेत. वानखेडे कसोटी रंगतदार अवस्थेत आता आली आहे. मोहम्मद सिराजनं 3 विकेट्स पटकावल्या आहेत. न्यूझीलंडची अवस्था ही 7-53 अशी सध्या आहे. दरम्यान त्यांची बिकट अवस्था आता असल्याचं समजतंय. भारतीय गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचं लोटांगण असल्याचं या ठिकाणी समोर आलंय. भारतीय डावामध्ये भारताच्या आतापर्यंत 325 धावा झालेल्या आहेत आणि सध्या त्यांचे 7 खेळाडू हे तंबूत परतले आहेत. चहापानापर्यंत न्यूझीलंडचे 7 फलंदाज हे तंबूत परतलेत. वानखेडे कसोटी अतिशय रंगतदार अवस्थेत सध्या आहे. मोहम्मद सिराजनं 3 विकेट्स पटकवलेल्या आहेत. तर आता सध्या न्यूझीलंडची अवस्था ही 7-53 धावा अशी आहे. या संदर्भात आपण अधिक अपडेट्स घेऊयात. भूषण करंदीकर आपल्या सोबत आहेत. तर सर, काय सांगाल या ठिकाणी, चहापानापर्यंत न्यूझीलंडचे 7 फलंदाज तंबूत परतलेले आहे. अतिशय चांगली खेळी ही भारतीय क्रिकेट टीमनं केलेली आहे. काय सध्याचे अपडेट्स? या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क त्यांच्याशी होऊ शकत नाही, मात्र आपण पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडे. महेश, काय सांगाल, न्यूझीलंडचे 7 फलंदाज आता आउट झालेले आहेत आणि ही खेळी अतिशय रंगतदार असल्याचं समोर येत आहे. नक्कीच, दुसऱ्या कसोटीची सुरुवात झाल्यानंतर भारताने त्याच्या पहिल्या डावामध्ये 325 धावा केलेल्या होत्या आणि याच्या नंतर मैदानात बॅटिंगसाठी उतरलेल्या न्यूझीलंड कडून आतापर्यंत 53 धावा करण्यात आलेल्या आहेत. मात्र 7 गड्यांचे नुकसान त्यांना सहन करावे लागलेले आहे. 7 गड्यांच्या मोबदल्यात न्यूझीलंडने आतापर्यंत 53 धावांची मजल मारलेली आहे आणि त्यांच्यावर फॉलो ऑनचं संकट घोंगावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहिली जी टेस्ट खेळण्यात आलेली होती त्यामध्ये न्यूझीलंड ही टेस्ट अनिर्णित म्हणजे ड्रॉ करण्यामध्ये यशस्वी झालेला होता. मात्र या दुसऱ्या टेस्टमध्ये न्यूझीलंड कडून हवी तशी अपेक्षित कामगिरी होत नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दिलेल्या या माहितीसाठी तर आपण पाहतोय अतिशय रंगतदार अशी ही खेळी असल्याचं पाहायला मिळत आहे.